आज गोविंद डेअरीचे बरेच पशुपालक त्यांच्या गोठ्यामध्ये उत्तम मुक्त संचार गोठा व्यवस्थापन चारा व्यवस्थापन तसेच ब्रीडिंग वासरू संगोपन तसेच आयुर्वेदिक उपचार पद्धतीचा वापर शेतीसाठी वेगवेगळी खते अशा बऱ्याच गोष्टी गोविंद डेअरीचे पशुपालक अगदी समर्थपणे करत आहेत। ते त्यांच्या गोठ्यामध्ये वेगवेगळे प्रयोग करत असतात आणि आर्थिक प्रगत होत असतात। त्या सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी पुण्यातील आत्मा विभागाकडून एक शेतकऱ्यांची अभ्यास सहल आयोजित करण्यात आली होती। त्यांना डेअरीतील गोठ्यांवरती नेण्यात आलं आणि ते गोठे पाहून पुणे हवेली परिसरातील शेतकऱ्यांना त्याचं मार्गदर्शन देण्यात आलं। त्या मार्गदर्शनामुळे तेथील शेतकऱ्यांना गोविंद डेअरीच्या गोठ्यातून बरंच काही शिकायला मिळालं अशी भावना सर्वांचीच आली। पाहूया तेथील एका शेतकऱ्याचं मनोगत। माझे नाव श्री रामदास कोंडेव सातव, राहणार राळवाडी, तालुका हवेली, जिल्हा पुणे। आम्ही पुणे आत्मविभाग अंतर्गत गोविंद दूध डेअरी येथे व्हिजिट करण्यासाठी आलो होतो। त्यानंतरनं तिथे आल्यानंतरनं त्यांनी आम्हाला एका मुक्त संचार गोठ्यावरती गाईच्या गोठ्यावरती घेऊन गेले। त्यानंतरनं त्यांनी आम्हाला गाईच्या गोठ्यातील काही मुद्दे सांगितले। पहिल्यांदा सांगितलं की मुक्त संचार गोठा असावा। मुक्त संचार गोठ्याचे फायदे काय की बाबा लेबर चार्ज असतो, लेबर मुक्त संचार गोठा असल्यामुळे कष्ट कमी होते आणि आणखीन फायदे होतात। त्यानंतरनं त्यांनी आम्हाला सांगितलं की चारा व्यवस्थापन कसं असावं। पूर्वी आम्ही गाईला चाऱ्यामध्ये ऊस वाडा वगैरे असं चारायचं, पण त्यांनी आम्हाला मुरघासाचं महत्त्व पटवून दिलं की गाईला चारा कसा असावा, कशा पद्धतीने चारावा, त्यामुळे आम्ही नक्कीच बदल करू। त्यानंतरनं त्यांनी आम्हाला ब्रीडिंगचं सांगितलं। आम्ही पूर्वी ब्रीडिंगमध्ये काम करायचं म्हटलं की डॉक्टर येतील, आम्ही सांगायचं बाबा गाई लावा, ते डॉक्टर यायचे ब्रीडिंगवर काम करून निघून जायचे। पण त्यांनी आम्हाला ब्रीडिंगचं महत्त्व पटवून दिलं की बाबा अशा पद्धतीने ब्रीडिंग केल्यानंतरनं तुमचा किती फायदा होईल, की कालवडी किती कशा पद्धतीचे तयार होतील, तुम्हाला त्यानंतर दुधात किती वाढ होईल, अशा पद्धतीने अनेक प्रकारची माहिती त्यांनी सांगितली। त्यानंतरनं त्यांनी आम्हाला मुक्त संचार गोठ्यामध्ये औषधाचा वापर कसा करावा, मिनरल मिक्सचर किती वापरावं, काय अशा अनेक प्रकारच्या चांगल्या प्रकारच्या माहिती दिल्या। या माहितीतून आम्हाला नक्कीच आमच्या गोठ्यामध्ये फायदा होईल व नक्कीच आम्ही बदल करू आणि आधुनिक पद्धतीने गोठा सुधारित करण्याचा प्रयत्न करू। त्याबद्दल मी गोविंद दूध डेअरीचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो। याच दरम्यान आत्माचे अधिकारी त्यांनीही या विषयावर आपलं मत नोंदवलं। नमस्कार, मी गणेश दस, सध्या कृषी अधिकारी तालुका हवेली कार्यालय पुणे येथे कार्यरत आहे। आज गोविंद मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स, गोविंद डेअरी फलटण येथे माझ्या तालुक्यातील शेतकरी उत्पादक कंपनी यांच्या सदस्यांना घेऊन, मी एक जवळपास 25 शेतकऱ्यांना घेऊन आज इथे आलो होतो। आपले जे गोविंदचे जे सहकारी आहेत अधिकारी कर्मचारी यांनी एक गोठ्याचं नियोजन, मुक्त संचार गोठ्याचे जे काही फायदे आहेत जनावरांच्या रोगराईच्या संदर्भात, मुक्त संचार गोठ्याचे फायदे, प्रोडक्टिव्हिटी, मिल्क रेशन जो आहे म्हणजे ज्याला आपण दुधाची उत्पादकता वाढवण्यासाठी लागणारा जो पशुखाद्य किंवा जनावराचं खाद्य, याच्यामध्ये सायलेज मेकिंग असेल किंवा पशुखाद्याचं देण्याचं प्रमाण असेल याच्या संदर्भात, तसेच जनावरांना होणारे दगडी असेल, बऱ्याचदा दुधामध्ये लालसरपणा येतो, रक्त येतं, तर याच्यावरती अँटीबायोटिक्स किंवा केमिकल मेडिसिन वापर न करता नॅचरल पद्धतीने अगदी लिंबाचा पाला असो किंवा कोरफड असो याचा वापर करून, जसं आपण होमिओपॅथिक औषधं घेतो आयुर्वेदिक, त्या पद्धतीने आयुर्वेदिक पद्धतीनं जनावरांना आपण आरोग्यदायी त्यांना लाभ देऊ शकतो, या पद्धतीचं मार्गदर्शन गोविंद डेअरी आणि त्यांचे सहकारी कर्मचाऱ्यांनी आम्हाला केलं। माझ्यासोबत पुण्याच्या शहराच्या नजीकचे 15-20-10 किलोमीटरच्या अंतरावरती राहणारे शेतकरी आहेत, त्यांनाही इथं येऊन एक आपल्या दूध इंडस्ट्रीमध्ये पुढे जाऊन काय उद्योग व्यवसायाला चालना देतील याचं एक मार्गदर्शन मिळालं व सर्वांचा आनंद द्विगुणित झाला। सर्वांच्या वतीनं मी आपले गोविंद इंडस्ट्रीचे आभार मानतो। धन्यवाद।